पुढची बातमी पाहूयात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र गोळा करण्यासाठी महिलांनी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालय परिसरामध्ये गर्दी केल्याचं दिसून येत आहे. जन्माचा दाखला घेण्यासाठी महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागामध्ये महिलांनी गर्दी केली. सकाळपासून महिला रांगेमध्ये आहेत. आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी. मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी नागपूरमध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आवेदन अर्ज भरण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. नागपूर महानगरपालिकेचं जे कार्यालय तिथे बघू शकतो की कशा प्रकारे मोठ्या संख्येने महिलांनी गर्दी केलेली आहे आणि सकाळी 8 वाजतापासून या महिला इथे आलेल्या आहे. मात्र सर्व्हर थोडं स्लो असल्यामुळे इथे आतमध्ये मोजक्याच महिलांना सोडलं जात आहे आणि बाहेर अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळत आहे. छोट्या मुलांना घेऊन काही महिला आल्या. आपण त्यांना विचार का ताई तुम्ही किती वाजता आल्या इथे? आम्ही 8:30 वाजतापासून आलेलो आहोत. काय सांगतात इथे? अर्ज घेतला का तुमचा? नाही, अर्ज घेतलाय, फॉर्म आतमध्ये घेतलाय, पण अर्धा तास झाला बाहेर. टोकन नंबर दिलाच नाही त्यांनी. अर्धा तासपेक्षा जास्त झाला. पण काय झालं काकू तुम्ही सांगा. काही नाही, आता फॉर्म घेतले आतमध्ये आणि बाहेर द्यायचे आहे आणि धक्काबुक्क्या सुरू आहे. दुसरं काही नाही. आता त्यांच्या म्हणण्यानुसारच आम्हाला ऐकावं लागेल ना. ते म्हणतील. कोणते कागदपत्र दिले तुम्ही ते? बस आता सध्या फॉर्म भरला आहे, बाकी काहीच नाही. काल आम्ही वापस गेलो ना, आज आलो. का वापस पाठवलं? का? कारण की बंद केलं त्यांनी फॉर्म द्यायचं. गर्दी खूप झाली, 2 वाजता बंद केलं. आम्ही बाहेर गावावरून आलेले आहो, सकाळपासून निघलो. तर मग आम्हाला नाही का त्यांनी पोझिशन तर करायला पाहिजे नव्हती ना. त्यांनी काहीच नाही केलं. किती वाजेपर्यंत थांबले तुम्ही? 6 वाजेपर्यंत तरी काम नाही झालं. काम कारण दिलं, उत्तर काय मिळालं? याच्यामध्ये यांनी DI करायचं तर TO करून ठेवलं. म्हणजे मिस्टेक झालेलं आहे आणि माझ्या वडिलाचं नावच नाही टाकलं जेव्हा नोंद केली तेव्हा. आतमध्ये टेबल आहे आणि किती टेबलवर काम सुरू आहे? आता इकडे दोनच आहे, इथे दोनच आहे. तुम्ही किती वाजता आले? मी 8 वाजता आले. अर्ज दिला का आतमध्ये? अर्ज दिला आहे, अजून आला नाही. खूप वेळचाच आहे. आणि इथे टाबलं वाढलंय, इथे काही सुविधा नाही केली आहे. पाण्याची सुविधा नाही आहे, काही नाही आहे. सगळे लहान लहान लेकरं आहेत इथे. आम्ही कामधंदे सोडून. काय म्हटलं? जान पहचान वालों के अंदर फॉर्म ये कर रहे. भलते के फॉर्म यही नहीं हो रहे ना. हम लोग कब से कल से भी वापस गए. कल 6 बजे तक के थे, शाम में 6 बजे से वापस गए. अभी सुबह 8:30 बजे से आए, मगर काम कुछ भी नहीं हुआ. आतमध्ये जर का बघितलं तर इथे कशा प्रकारे गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. जर का तुम्ही बघितलं ना दृश्यांमध्ये, तर इथे टोकन दिलं जात आहे. ज्यांचा अर्ज घेतला जात आहे त्यांना टोकन दिलं जात आहे. एक मिनिट आपण बघूया ह्या लोकांकडे टोकन आहे. किती अर्ज आणले तुम्ही? एक दोनच आहे माझं. ते माझं लाडली बहीणचं नाही आहे, पर्सनल आहे माझं. आता तुमचं वेगळं आहे. तर लाडली बहीणचं टोकन इथं घेतलं जात आहे आणि महिलांची गर्दी आहे. काकू किती वाजता आल्या तुम्ही? 9 वाजता. बरं, काय म्हणत आहे? टोकन साठी काल बी येऊन वापस गेलो आम्ही. 10 वाजतापासून 6 वाजता गेलो घरी, तरी घेत नाही फॉर्म. टोकन आणा म्हणते आज दुबारा अजून माग. आता फक्त अर्ज भरायचा. कागदपत्र जोडले का कोणते? नाही, अर्ज वरतीच टोकन नंबर देतो म्हणते लाईन. कागदपत्र कधी जोडायचे मग? तिकडे पैसे भरल्यानंतर. बघू शकतो की कशा प्रकारे महिला या अर्ज भरत आहे. इथे जर का तुम्ही बघितलं ना तर रांगेत लागलेले आहे, सोबतच अर्ज देखील भरत आहे. त्यावरून तुम्हाला कल्पना येईल. ताई कुठून आल्या तुम्ही? ताई कुठून आल्या तुम्ही? नगर. आतमध्ये ताई तुमचं नाव काय? कुठून आल्या तुम्ही? दादा आम्ही येतो. काकू काकू कुठून आल्या तुम्ही? कोई जमा नाही करे का? मी 8:30 चित्र काय हळूहळू काम सुरू आहे का? हळूहळू काम नाही सुरू आहे, रश झाला ना त्याच्यामुळे. आणि सिस्टम बरोबर नाही लावली ना त्याच्या. मागचे पुढे पुढचे मागे झाले. जे आहेत उभे ते आहेतच, बाकीची चेंगरा चेंगर करत. की मोठ्या संख्येने महिलांनी लाडली बहीण मुख्यमंत्री योजना जी आहे त्यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यासाठीची ही अर्ज करण्याची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर इथे प्रशासनाकडनं व्यवस्था देखील नाही असा देखील महिलांचा आरोप आहे. खरं तर रांगेत लागणाऱ्या महिला जी रांग शिस्तीत असायला पाहिजे ते इथे पाहायला मिळत नाही. आणि सोबतच जर बघायचं झालं तर अर्ज दिल्यानंतर त्यांना टोकन दिलं जातं आणि टोकन दिल्यानंतर परत त्यांना इथे बोलावलं जातं, त्यामुळे त्यामध्ये देखील एक मोठा गोंधळ होत आहे. सध्याचा आज दुसरा दिवस आहे. कालच राज्य सरकारने या संदर्भात मोठी घोषणा केली की या योजनेची तारीख ही 31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे. सोबतच काही ज्या नियम होते किंवा ज्या पात्रता होत्या त्यामध्ये सूट देण्यात आली. 65 वर्ष महिलांचं वय वाढवण्यात आलेलं आहे. सोबतच शेती संदर्भातली जी मर्यादा होती ती देखील वाढवण्यात आलेली आहे. सोबतच डोमाईल साईज सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे नसेल ते
शाळेचा जो दाखला आहे ते घेऊन देखील अर्ज भरू शकतात, किंवा ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही ते आपलं जे राशनचं कार्ड आहे राशन कार्ड जोडून देखील अर्ज करू शकतात. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सूट महिलांना या योजनेचा प्रतिसाद बघता प्रशासनाकडनं दिलेला आहे. मात्र जमिनी स्तरावर जेव्हा अर्ज भरायला महिला येतात तेव्हा त्यांना मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा सर्व्हर स्लो चालत असल्यामुळे किंवा एकाच वेळी मोठ्या संख्येने गर्दी झाल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.